आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगा। वालाच्या सुक्या शेंगा बनवणार आहोत। वालाचे शेंगा बनवण्याचे अनेक प्रकार आहे, त्यातला एक प्रकार आपण बघणार आहोत। आपण कुकर घेतलाय, त्यात खाली पाणी टाकले अर्धा ग्लास, लिंबू टाकलेला आहे जेणेकरून आपला कुकर काळा पडणार नाही यासाठी आपण लिंबू टाकलाय। वरून कडक घेतणार आहोत आणि या वालाच्या शेंगा धुतल्या आहे, या कुकरच्या डब्यात ठेवल्या। आता आपण मीठ टाकणार आहोत, एक चमचाभर मीठ आपण यात टाकतोय। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका। त्यात हे अर्धा ग्लास पाणी आहे, ते देखील आपण टाकतोय। वालाची शेंग अशी असते, ही वालाची शेंग या अशा पद्धतीने सोलून घ्यायची असते। त्याची ही शीर निघाली आहे, तशी शीर मागच्या बाजूने देखील निघते आहे देखा। आणि आपण त्यानंतर अशी मध्ये फोडून घेणार आहोत आणि फोडल्यानंतर ही मध्ये चांगली आहे, मध्ये आळाई वगैरे असली तर ती शेंग घ्यायची नाही आणि त्याचे देखील साल निघता परत। अशा पद्धतीने आपण वालाच्या शेंगा या सर्व सोलून घेतल्या आहे आणि धुतल्या आहे आणि कुकरमध्ये टाकलेले आहे। त्याचं बी वगैरे तुम्हाला दिसतं इथे। आणि एक चमचा मीठ टाकलेलं आहे, मीठ कमीच टाकायचं आहे, थोडं ते शिजल्यानंतर कमी होतं। आणि याला आपण एक शिट्टी आणि थोडा वेळ अजून ठेवून गॅस बंद करणार आहोत। एकच शिट्टी देणार आहोत आपण त्याला। आपण गॅस कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि एक शिट्टी देणार आहोत। आपण इथे तवा तापायला ठेवला आहे, आपला तवा अजून तापलेला नाही, तोपर्यंत आपण साहित्य बघूया। आपण कढीपत्ता घेतला आहे, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे, लसूण थोडा घेतला आहे आणि सोलून चिरून घेतला आहे। 1/4 चमचा हळद घेतली आहे। काळा मसाला आहे, हा घरचा काळा मसाला आहे, तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे असेल तर हा काळा मसाला घ्या, किंवा मग छोले मसाला किंवा मीठ मसाला पण चालेल। त्याच्यानंतर हा आहे लाल मिरची पावडर, 1 आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर आहे आणि 1 चमचा काळा मसाला, ज्याला आपण गरम मसाला पण म्हणू शकतो। 1/2 चमचा जिरे। आपण इथे तवा घेतलेला आहे, आपल्याला सुकी भाजी करायची, यासाठी तव्यावर सुकी भाजी लवकर होते त्याच्यामुळे आपण तवा घेतला आहे। तुम्ही ते फ्राय पॅन घेऊ शकता किंवा कढई सुद्धा घेऊ शकता। कढई घेतली नको, तुम्ही तेल टाकून तेवढं होते। आपण 2/2 वाकड्या इथे तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला सुकी भाजी करायची असल्यामुळे आपण तेल थोडं कमीच घेणार आहोत, म्हणजे त्या भाजीला असं तेल सुटणार नाही। आपल्या वालाच्या शेंगा शिजलेल्या आहे व्यवस्थित आणि मग आपण पहिले ज्यावेळेस वालाच्या शेंगा लावल्या कुकरला त्यावेळेस ह्या पूर्ण डबा भरलेला होता आणि आता कमी झाल्या आहे, शिजून त्या कमी झालेल्या आहे। आता तव्यावर आपण ज्या टायमाला फ्राय करू त्यावेळेस अजून थोड्या कमी होतील। आपला तवा तापलेला आहे, आपण त्यात लसूण टाकू, गॅस बारीक टाका आणि जिरे। आपण गॅस बारीक केलेला होता, आता आपण थोडा गॅस फुल करू आणि लसूण व कढीपत्ता घालू। आपला लसूण फ्राय झालेला आहे, गॅस बारीक करून आपण त्यात मसाले टाकणार आहोत, आपला गरम मसाला, काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर आणि हळद। गॅस बारीक आपला म्हणजे स्लो केलेला आहे, यातच आपण शेंगा टाकणार आहोत। आपण ज्यावेळेस कुकरमध्ये शेंगा लावल्या त्यावेळेस आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण इथे मीठ टाकणार नाही आहे, आपला गॅस फुल केलेला आहे। बघा ही आपली भाजी बऱ्यापैकी झालेली आहे, फक्त आता ही हा जो रस्सा दिसतोय पाणी, हे आपल्या म्हणजे भाजी शिजलेली कुकरमध्ये, हा रस्सा आपल्याला आटवायचा आहे आणि हा आटल्यानंतर भाजी तयार झाली। ही भाजी आपण डब्याला वगैरे ठेवू शकतो जेणेकरून
म्हणजे जे ऑफिसमध्ये जाणारे लोक असतात त्यांचे डबे सांडू नये यासाठी आपण सुकी भाजी फ्राय करतोय. भाजीचा वास देखील खूप छान येतोय आणि खूप छान भाजी झालेली आहे. आणि ही भाजी मी माझ्या मुलांना डब्यासाठी देणार आहे.